आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वाळू उपसासाठी दिवसा खेळ चाले, गौण खनिज लुटारूंचा धुमाकूळ. शेती दुरुस्तीच्या नावाखाली दिवसा वाळू एकत्र करून ठेवली जाते व रात्रीच्या वेळी कृष्णा नदीतून रात्रीच्या वेळी अवैध वाळू चोरी होत आहे. नुरसीवाडी येथील कृष्णा नदीला पूर आल्यानं नदी काठच्या जमिनी खराब झाल्या आहेत. सदर पूर आता ओसरला असून नदीतील वाळू काढण्याचे प्रकार वाढले आहेत. नदी काठच्या शेतात 3 ते 4 फूट वाळूचा थर साचला आहे. शेती दुरुस्तीच्या नावाखाली दिवसा वाळू एकत्र करून ठेवली जाते व रात्रीच्या वेळी काही व्यावसायिकांनी आपल्या कामगारांच्या माध्यमातून वाळू ट्रकच्या सहाय्याने भरून नेत असून बांधकाम व्यावसायिकांना वाळू विकली जात असल्याची चर्चा आहे. कृष्णा नदीतून वाळू सर्रासपणे अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. या अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांना कोणी रोखण्याचा प्रयत्न केला जात नाही. तातडीनं परिसरातील अवैध वाळूचा उपसा थांबवण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. महानकारी न्यूजसाठी नुरसीवाडीहून संदीप इंगळे.